नमस्कार, मी वृषाली पाटील. केवल प्रयोगी अनघ हा या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पावसाला सुरुवात झाली. आता पाऊस म्हटलं की कविता आल्यास. आज आपल्यासोबत अशाच कवयित्री आहेत अनघा तांबोळी, ज्यांच्या कवितांची एक विशेष अशी शैली आहे. केवल प्रयोगी हा त्यांचा कवितांच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत असतो. इतकंच नाही तर रेडिओवरून त्यांचं कविता वाचन नेहमी होत असतं आणि श्रोत्यांचा त्याला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तसंच आपल्या ताईंना वेगवेगळ्या पुरस्कारांनी, भरपूर पुरस्कारांनी सन्मानित देखील केलेला आहे. तर आता ओळख मी त्यांची थोडक्यात तुम्हाला करून दिली, तर आता प्रत्यक्षात आपण त्यांनाच भेटूया. सर्वात आधी ताई, तुमचं जय महाराष्ट्रच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर मी आता सुरुवातीलाच प्रेक्षकांना सांगितलं की पाऊस म्हटलं की कविता आल्यास. बरोबर, आपण गप्पा तर मारणारच आहोत, पण आपल्या कार्यक्रमाची सुरुवातच एक छानशा पावसाच्या कवितेने होऊन जाऊ दे. नक्कीच. एक आता पावसाचा सगळा माहोल आहे आणि सगळे आपण गुणगुणायला लागतो, कविता गुणगुणतो किंवा आपल्याला आवडती एखादी गझल गुणगुणतो, जुन्या आठवणीतली कविता गुणगुणतो. तर एक माझी कवितेची वही म्हणून एक कविता आहे, ती मी ऐकवते. नक्कीच. एकदा एका कवीची कवितेची वही हातातून निसटली. एकदा एका कवीची कवितेची वही हातातून निसटली आणि पावसात जाऊन पडली. धुहाधार पावसात कवितेची ओळण ओळ वाहून गेली. पाण्याच्या प्रत्येक धारेबरोबर एक एक शब्द इकडे तिकडे विखुरला. काही दगडावर आपटले, काही मातीत कालवले, काही खड्ड्यात लपले, तर काही पानाला चिकटले. नियतीने त्यांना कवितेच्या बंधनातून मुक्त केलं. नियतीने त्यांना कवितेच्या बंधनातून मुक्त केलं आणि शब्दांनी मुक्तपणे आपले बाहू पसरत ही जमीन, हे आकाश, हा आसमंत, ही घरेदारे सारी सारी आपलीशी केली. त्यांना आपल्या रंगात रंगवलं, आपल्या गंधात गंधवलं. सकाळ झाली आणि सगळं पाणी वाहून गेलं. सकाळ झाली आणि सगळं पाणी वाहून गेलं. शब्द मात्र तिथेच अडकून होते. शब्द मात्र तिथेच अडकून होते. कौलांच्या फटीतून, दगडांच्या चापटीतून, डोंगराच्या डोक्यावर, गवताच्या टोकावर. सूर्याचा किरण पडताच शब्दांच्या कळ्यातून अस्फुट कवितांचे हुंकार बाहेर आले आणि ते मातीतल्या बीजावर, श्रमिकाच्या घामावर, आईच्या गर्भावर आणि चित्रकाराच्या बोटावर जाऊन विसावले. आज प्रत्येकजण हा कवी आहे. आज प्रत्येकजण हा कवी आहे आणि त्याची निर्मिती ही कविता. अजूनही तो कवी शोधतोच आहे त्याची हरवलेली वही, त्याच्या ओळी. कालांतराने सापडतील त्याच्याच त्याला, अर्भकाच्या खळीत, झाडांच्या जाळीत. आणि मग तो हसेल खूण पटून गालात, रममाण होईल आपल्याच रंगात, आपल्याच ढंगात. रममाण होईल आपल्याच रंगात, आपल्याच ढंगात. क्या बात आहे. म्हणजे एका छोट्याशा प्रसंगाचं तुम्ही एवढं छान वर्णन केलेलं आहे. म्हणजे फक्त एक कवितेची वही हरवली आणि त्याच्यात नंतर त्याचा एवढा सगळा, म्हणजे खूपच छान. खरं तर मला कविता संपूच नाही असं वाटत होतं ताई, पण आता आपल्याला तुमची ओळख तर मी करून दिली आहे, पण मला अजून एक विचारचं आहे ताई. तुम्ही स्वतः सायन्स क्षेत्रातून आलेले आहात, मग कवितांकडे जाण्याची कशी आवड निर्माण झाली? ॲक्च्युली मी लहानपणापासूनच लिहित होते. बरं. म्हणजे दुसरीत असताना माझी एक पहिली कथा प्रसिद्ध झाली पेपरमध्ये. हां, इयत्ता दुसरीत असताना माझी कथा प्रसिद्ध झाली. आणि मी पॅरलली शिक्षण आणि नोकरी ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या, पण मला ती ही जी गोष्ट होती की लिहिणं, ही गोष्ट मला स्वस्थ बसू देत नव्हती. आणि माझा वेगवेगळ्या दिवाळी अंकांमधनं आणि सगळीकडे वावर चाललेला होता, पण तो त्यावेळेला लिमिटेड होता. आणि त्याच्यानंतर मला असा एका क्षणाला वाटलं की नाही, हे माझ्यासाठी नाही आहे. आणि मी हे सगळं सोडून, माझी चांगली नोकरी सोडून मी हे पूर्ण हे याच्यावरती काम करायला सुरुवात केली. माझा केवल प्रयोगी नावाचा कार्यक्रम मी सुरू केला, स्टेज शो सुरू केला आणि लिखाणावरती मी फोकस केला. हो, आणि त्याला आता किती चांगला प्रतिसाद मिळतो ते आपण पाहतोच आहे. ताई, आता पावसाची तुम्ही कविता ऐकल्या, आता पावसात आपलं जे वातावरण असतं ते एवढं छान होतं, म्हणजे निसर्गाची तर मुक्त हस्ताने उधळणच अशी आपल्याला पाहायला मिळते. ठिकठिकाणी धबधबे वगैरे असतात, तर असं एखादा या वातावरणासाठी एखादी कविता आहे का ताई? हां, म्हणजे आपण कसं की पाऊस आला म्हटलं किंवा कुठल्याही निसर्गाच्या सान्निध्यात आपण गेलो की आपण अंतर्मुख होऊन जातो आणि आपल्याला आपण स्वतःशीच बोलायला लागतो. त्याविषयावरची माझी एक कविता आहे, अबोल किनारा. की आपण, हां, समुद्रकिनारी आपण बसलेलो आहोत आणि समोर अथांग समुद्र पसरलेला आहे आणि गलबत असं तरंगत आहे, समुद्र सूर्य अस्ताला चाललेला आहे, असं सगळं वातावरण झालं की आपण अंतर्मुख होऊन जातो. आणि त्या विषयावर हा विषय पण कवितेला स्फुरतो आणि कवितेचं शीर्षक आहे अबोल किनारा. सायंकाळी कातरवेळी किनारा बोलका होतो. सायंकाळी कातरवेळी किनारा बोलका होतो. मौनातील अबोल गाणी तो मुक्तपणाने गातो.
लाटांवरती येती लाटा वाळूच्या त्या पाटीवरती, लाटांवरती येती लाटा वाळूच्या त्या पाटीवरती, फेसाची अति नाजूक नक्षी पाण्यावरती झालरविणाती, सागराच्या गंभीर गर्जने क्षितिजही किंचित थरथरते, सागराच्या गंभीर गर्जने क्षितिजही किंचित थरथरते, व मावळतीची लाली ही अपसुक पाण्यामध्ये विरघळते. वाऱ्याच्या बटात अवखळ, जशा आपल्या केसांच्या बटा असतात तशा वाऱ्याच्या बटात अवखळ, पक्षी गणते गुरफटती, दिशा सोडूनी नेहमीची ती उगाच रस्ता भरकटती. पलीकडे तो चंद्रबावरा, पलीकडे तो चंद्रबावरा वाट पाहत उभा राहतो, संध्येची ती गुलाल होळी अंगावरती माखून घेतो. किनाऱ्याशी जोडून नाते, किनाऱ्याशी जोडून नाते, मी ही गाते मुक्तपणाने मौनातील अबोल गाणी, जपते मी ही प्राणपणाने मौनातील अबोल गाणी, जपते मी ही प्राणपणाने. क्या बात आहे ताई, म्हणजे खरोखर ॲक्च्युअलमध्ये तो निसर्ग कसा असेल त्यावेळी ते इमॅजिन होतं तुमच्या कविता तुम्ही जशा वाचता त्याने. पण ताई, केवल प्रयोगी असे स्टेज शो तुम्ही करता, त्याला प्रेक्षकांचासुद्धा भरपूर चांगला प्रतिसाद आहे, पण तुमचा अनुभव होता म्हणजे प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद देतो किंवा तुमचा अनुभव कसा आहे स्टेज शो करतानाचा? स्टेज शो करताना कसं की सगळं लाईव्ह असतं आणि त्याच्यामुळे जो समोरून प्रतिसाद येतो आणि त्याच्यामुळे खूप एनर्जी मिळते आणि ती महत्त्वाची असते. म्हणजे खरं सांगायचं तर पुरस्कार खूप महत्त्वाचे असतात सगळ्याच ह्याच्यासाठी की त्याच्याने बुस्टिंग मिळतं, एनर्जी मिळते, करावं असं वाटतं, हा दाद देतो आहे हे लक्षात येतं. पण जेव्हा रसिकांचा उत्साह आपण बघतो, त्यांची दाद आपल्याला मिळते, तेव्हा जो उत्साह आणि आनंद आपल्याला जो मिळतो तो वेगळाच असतो आणि त्याच्यातनं आपल्याला म्हणजे करायची एनर्जी मिळते. नक्कीच. आई, तुमच्या आठवणीतील म्हणजे एकदा म्हणजे अशा एकदम अशा काही काही कविता असतात ना ज्या आपल्याला लक्षातच राहतात, अशा कोणत्या आहेत का तुम्ही लिहिलेल्या? हो, ज्या जनरली सगळ्यांना खूप आवडतात अशी माझी एक कॉमन मॅन म्हणून कविता आहे, सामाजिक कविता आहे की आपण सगळे सर्वसामान्य माणसं आहोत आणि आपल्या स्ट्रेंग्थ्स आणि विकनेसेस याच्यावरची ही कविता आहे कॉमन मॅन. इयत्ता चौथीत असताना पाठीवर आकडेमोड करताना गुरुजींनी टपकन डोक्यात टपली आणली, आणि म्हणाले, इतका कसा रे तू सामान्य, तुझा हा हातच्याचा गोंधळ मला अगदीच अमान्य. टपली खाल्ल्याने हातचा मात्र हातून सटकला आणि सामान्याचा शिक्का कपाळी येऊन चिकटला. कॉमन मॅन असतो एक अगदी निरुपद्रवी जीव, अंग अक्सून घेणारा आणि भिंतीच्या कडेकडेने चालणारा, जरा कुठं खुट्टं झालं की बिळात जाऊन लपणारा आणि अन्यायाची चीड बीड आली तरी आतल्यात जाणारा. त्यागाबिगाच्या आमच्या कल्पनाही तशा मर्यादितच असतात. फार तर डब्यातली अर्धी पोळी भाजी देणे इतपत त्या जाग्या असतात. उगाच आपलं रामासारखं राजवैभवावर पाणी पिणी सोडायचं स्वप्नातही काही रुचत नाही. आणि पगारवाढ झाल्याशिवाय देवापूरच्या पेटीत 25 रुपये काय पडत नाही. पण हाच कॉमन मॅन जेव्हा निष्काम भक्तीनं हाती टाळ धरतो आणि पंढरीची वाट चालतो, तेव्हा देवही खाली उतरतो आणि फाटक्या कपड्यात विसावतो. लाखो हात, लाखो पाय, लाखो डोकी असलेल्या मला नसते जाणीव माझ्या अफाट शक्तीची. पण अचानक कधीतरी सत्ता उलथून क्रांती घडून जाते. तेव्हा चुणूक दिसून जाते माझ्या अस्मितेची. पण मी हाडाचा सामान्यच राजमुकुट पेलू न शकणारा. विराट रूप दाखवून झालं की पुन्हा आपला घाबराघुबरा होणारा. गुरुजींच्या एका टपलीनं मात्र एक काम केलं, देवाचं देवपण आणि माणसाचं माणूसपण खरं कळून गेलं. क्या बात आहे ताई, म्हणजे तुमच्या कविता खरं तर संपूचने असं वाटतं, ऐकतच राहावं. पण आपल्याला भरपूर कविता अजूनही ऐकायच्या आहेतच, पण आपल्या खास कार्यक्रमात घेऊया एक अगदी छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पहा जय महाराष्ट्र.
केवल प्रयोगी अनघ हामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी ताईंनी वेगवेगळ्या कविता आपल्याला ऐकवलेल्या आहेत. पावसाची कविता झाली, निसर्गाची कविता झाली, त्यानंतर एका कॉमन मॅनची देखील आपण कविता ऐकून झाली, पण अजून अशा भरपूर कवितांचा आस्वाद आपल्याला घ्यायचाच आहे. तर ताई, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण विविध कवितांचे थोडे थोडे फ्लेवर्स प्रेक्षकांना दिले, पण तुमच्या आठवणीतील कविता याविषयी आपण बोलत होतो, तर तुमच्या आठवणीतल्या कविता कोणकोणत्या आहेत? एक आहे की आपल्या आपण ज्या महिला आहोत ते आपल्याला शॉपिंग करायला खूप आवडतं. ते शॉपिंग हा आपला अत्यंत आवडीचा विषय आणि त्याला कुठलंही ऋतुमान असं काही नसतं की ह्या ऋतूमध्ये किंवा काय आपण कमी शॉपिंग करू किंवा जास्त करू असं काही, आपण वेगवेगळं शॉपिंग करतो. तर या विषयावरची एक छानशी विनोदी कविता आहे, नक्कीच ऐकायला आवडेल. हां, कवितेचं शीर्षक आहे बाजार. आज माझ्या मनात आलं घेऊन जाऊया आईला बाजारात. आई होती आज माझ्याबरोबर. आज माझ्या मनात आलं घेऊन जाऊया आईला बाजारात, खूप दिवसात गेलो नाही, खरेदी करूया सुपरमार्केटात. झकपक साड्या नेसून आम्ही मायलेकी निघालो खरेदीला. झकपक साड्या नेसून आम्ही मायलेकी निघालो खरेदीला. 2 तासात परत यायचं, समजवत होतो एकमेकींना. 2 तासात परत यायचं. मला तर काहीच घ्यायचं नाही, आईचं सारखं चाललं होतं. मला तर काहीच घ्यायचं नाही, आईचं सारखं चाललं होतं. मला तरी कुठं काय घ्यायचं आहे, माझंही त्याच्यावर पालुपद होतं. आता निघालोच आहोत ना आपण तर नवीन वस्तू पाहून घेऊ. आणि जमलंच जर वेळेमध्ये तर साडी सेललाही जाऊन येऊ. म्हणजे वेळ नाही घालवायचा, जमलंच जर वेळेमध्ये तर साडी सेललाही जाऊन येऊ. बाजारात शिरल्यावर मात्र यक्ष प्रश्न उभा ठाकला. कुठून बरं सुरुवात करावी यावर आमचा काटा अडकला. स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंची आता फॅशन काही राहिली नाही. एक माझं आपलं एक मत की स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंची आता फॅशन काही राहिली नाही. अगं, त्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये मला तर काही बाईदम वाटत नाही. आईचं आपलं एक मत. म्हणजे मतभेदांनाही आमच्या खरं तर अशी काही धारच नव्हती. आपलेच विचार खोडून निघावेत एवढीच माफक अपेक्षा होती. काट्या चमच्यापासून सुरुवात करता करता आमची गाडी कपड्या लत्त्यावर आली. प्रत्येकासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी काहीतरी घ्यावेच इथपर्यंत आमची मजल आली. म्हणजे आम्हाला आधी काही घ्यायचं नव्हतं, पण घरातल्या प्रत्येकासाठी काहीतरी घ्यावेच इथपर्यंत आमची मजल आली. तहान भूक विसरून आम्ही हल्लाबोल करत होतो. मर्दानीच्या थाटामध्ये एक एक किल्ला सर करत होतो. काही वेळातच लक्षात आलं बाजार खूप मोठा आहे आणि त्याला पादाक्रांत करण्यामध्ये आपला हात थिटा आहे. आमच्या अगाध दिशाज्ञानाला स्मरून आई पूर्वेला तर मी पश्चिमेला निघाले. गनिमावर चहूबाजून हल्ला करून त्याला आम्ही पाणी पाजले, प्रचंड खरेदी केली. पाण्याचा लोटा समोर धरून आमचे बाबा केविल वाणे हसले. 2 तासात येणार होतात, आता रात्रीची 8 वाजले. खरेदीचा महापूर घरात आला. बाजारच जणू काही घरात भरला. आपण जिंकलो की बाजाराच्या महाजाळात फसलो एवढ्याच समजुतीचा प्रश्न उरला. क्या बात आहे ताई, म्हणजे कसं सुचतं ताई हे सगळं लिहायला. हा तुमचा असा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्ही कवितेत उतरवला आहे, म्हणजे अशी घटना खरंच घडलेली आहे. हे तर घडतच राहतं ना, माझ्याही घडले, सगळ्यांचंच घडत राहत आहे. नाही, नक्कीच खरंच खूप छान होती कविता ताई. म्हणजे अशा विनोदी कविता, म्हणजे तुमची अशी एकच शैली नाही अशी कविता लिहायची, तुम्ही वेगवेगळ्या शैलीमध्ये कविता लिहिता. आता ही विनोदी शैली झाली, आता अजून एक कोणता रंग आहे तुमचा जो तुम्ही दाखवू इच्छिता? मुलांसाठी एक पावसाची कविता घेऊया. लहान मुलांसाठी कारण आता जून महिना आहे आणि मुलं बिचारी दप्तर, नवीन बॅग, नवीन पुस्तकं, वह्या सगळं घेऊन ते प्रामाणिकपणे शाळेत जातात आणि त्यांना काहीतरी छानपैकी एक कविता त्यांच्यासाठी, पावसाची कविता. नक्कीच. एकदा मोठा पाऊस आला सोसाट्याचा वारा सुटला. सूर्यसुद्धा भिजून गेला. किरणांनाही वारा जोमला. झाडं सगळी ओली झाली. बारकी नदी तर वाहूनच गेली. समुद्र मस्त ढेरपोट्या झाला. जमिनीवर जाऊन लोळत राहिला. सूर्याला फारच सर्दी झाली. ढगांची शाल त्याने लपेटून घेतली. कामाला येत नाही म्हणून चिठ्ठी धाडली. पक्षीप्राण्यांनी तर दडीच मारली. विजांनी काय थयथयाट केला. धडाड धुडूम आवाज झाला. अंधार पाय आपटत आला. दिवस घाबरून पळून गेला. देवबाप्पाला आली दया. पावसाने सगळी उडवली रया. उठ सूर्या, जा लाग कामाला.
सर्दीचा बहाणा काही नको सांगायला. सूर्याने ढगांची शाल दूर फेकली. पहाटे 5 हजेरी लावली. पावसाने वीज पिशवीत भरली आणि घराकडे जोरात धूम ठोकली. क्या बात आहे ती. म्हणजे वा बोलण्याशिवाय माझ्याकडे दुसरे काही शब्दच नाही आहेत. पण अजूनही भरपूर कविता, भरपूर गप्पा आपल्याला मारायच्या आहेतच. पण कार्यक्रमात घेऊया एक अगदी छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अजिबात बोलण्यात वेळ न दवडता आपण कवितांचा जास्तीत जास्त आस्वाद घेऊया. खरंतर ताई, कविता तुमच्या जेवढ्या ऐकल्या जातात तेवढ्या कमी आहेत असं वाटतं. त्यामुळे अजून एखाद्या कवितेची मेजवानी आमच्या प्रेक्षकांसाठी. नक्कीच नक्कीच. नवीन युगातला एकलव्य, म्हणजे एकलव्याची गोष्ट आपल्याला माहीत असते की एकलव्य आणि द्रोणाचार्य असतात आणि ते अंगठा कापून त्याने दिलेला असतो. समजा हे एकलव्य आणि द्रोणाचार्य आत्ताच्या नवीन युगात आले तर काय मजा येईल. किंवा त्यांची बदललेलं आता विश्व आहे, सगळं युग आपलं बदललेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या नात्यावरती पण परिणाम झाला असणार. गुरु शिष्याचं नातं पण बदललेलं असणार. आणि हे विनोदी पद्धतीने कवितेमध्ये आहे. आणि कवितेचं शीर्षक आहे नव्या युगातला एकलव्य. मेंढ्र वळत वळत तो चुकून आपली वाट चुकला. तो म्हणजे आता नवीन युगातला एकलव्य. मेंढ्र वळत वळत तो चुकून आपली वाट चुकला. कसला एवढा आवाज घुमतोय जंगलामध्ये बघत सुटला. कुठलेसे गुरुजी जमवून पोरांना धनुष्यबाण शिकवून राहिले. धनुष्याचं चित्र काढून पोरांकडून ते गिरवून राहिले. पहिल्यांदा थेरी, मग प्रॅक्टिकल. त्यामुळे धनुष्याचं चित्र काढून पोरांकडून ते गिरवून राहिले. बड्याबापांची पोरती दंगामस्तीच करून राहिली. चिंचा बोरं पाडण्यात मती त्यांची गुंतून राहिली. धनुष्यबाण काढून पिशवीतून गुरुजींनी पक्षावरती नेम धरला. आपले जे गुरुजी होते पण ते पण नवीन युगातले होते, त्यामुळे त्यांनी पिशवीतनं धनुष्यबाण आणलेला होता. धनुष्यबाण काढून पिशवीतून गुरुजींनी पक्षावरती नेम धरला. गुरुजींचाच नेम तो, त्याचा काही नेम नव्हता. सुसू करत बेटा तो कुठंतरी जाऊन पडला. पोरांना का हसायला आपला तेवढाच एक चान्स भेटला. गलोलीत घेऊन दगड त्याने एक नेम धरला. दुसऱ्याच क्षणी तो रान पक्षी गुरुजींच्या पायावर येऊन पडला. गुरुजी ते आवाक झाले, चष्मा खसा खसा पुसून बोलले. अरे कोण आहे तो माईचा लाल ज्याने मला ललकारले? अरे टाक माझी फी आधी, फुकटात का बरं शिकून राहिला. धनुष्याची ऐपत नाही म्हणून का गलोलीनं मारून राहिला? ओ, ऐपत कुणाची काढता गुरुजी, नेम तुमचा पायला मी. आपले एकलव्य आले. विना परवाना पाखरू मारलं, फॉरेस्ट ऑफिसरला सांगतोय जी. मांडवली करता का थोडक्यात मला फार काय वाढवायचं नाही. उजव्या बोटातली सोन्याची अंगठी तुम्हाला तशी बरं शोभत नाही. सोन्याची अंगठी बोटात घालून तो पाखरू घेऊन माघारी फिरला. आजच्या युगातला एकलव्य असतो गुरुदक्षिणा घेऊन गेला. क्या बात आहे ताई. खरंच खूप छान आहे ही कविता. पण ताई, अजून एक एखादी अशी छोटीशी प्रार्थनासाठीची वगैरे कविता आहे का तुमच्याकडे? म्हणजे जे वयोवृद्ध पण बोलू शकतील, छोटी मुलंसुद्धा बोलू शकतील. बरोबर. जाता जाता मी एक प्रार्थना आहे सगळ्यांसाठीच. ती मी शुभचिंतते, सगळ्यांचं मंगल होऊ दे असं मी म्हणेन. आणि प्रार्थना आहे त्याच्यासाठी, संपुदे अज्ञान सारे दीपतेजाचा जळू दे. अंतरीच्या काजळीला स्वप्न ताऱ्यांचे पडू दे. लेखणीला धार यावी दुष्ट सारे ही जळावे. शब्द यावे ओठी असे की शारदेला मोह व्हावे. दृष्टी व्हावी सुज्ञ अशी तळमनाचा दिसावा. सृजनाच्या अंगुलीला मुरलीचा भास व्हावा. गीत तुझे गाताना या देह सारा गीत व्हावा. आज मातीने हसावे अन सुगंधित श्वास घ्यावा.
आज मातीने हसावे अन सुगंधित श्वास घ्यावा. क्या बात आहे ताई, म्हणजे मी वारंवार म्हणते आहे तुमच्या कविता संपूच नाही, खरंच तशाच कविता आहेत तुमच्या. त्या तुम्ही वेगवेगळ्या शैलीतल्या सगळ्या कविता आम्हाला ऐकवल्यात. खरं तर भरपूर अजून गप्पा मारायच्या होत्या, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. तुम्ही इथे आलात, एवढ्या छान कविता ऐकवल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू तुमच्या सगळ्या टीमचे आणि तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची, पण पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार.